सर्वप्रथम माझ्या भीम सैनिकांना क्रांतिकारी जय भीम। बुद्धाच्या धार्मिक उपदेशात मूर्तीपूजनाला परवानगी नाही, परंतु तरी देखील जगभरात मोठ्या प्रमाणात बुद्धाच्या मूर्ती असलेल्या मॉनेस्ट्री मंदिर आहेत, पण मूर्तीपूजन करत नाहीत, त्यामुळे पुष्पहार घालत नाहीत। सर्व मॉनेस्ट्रीमध्ये बुद्धाच्या मूर्तीपुढे 7 वाट्या पाणी भरून ठेवलेल्या असतात। ही एक एक वाटी एक एक वस्तू ते प्रतिनिधित्व करतात। जसे हिंदू धर्मात देवांचे पूजन करताना स्नान, गंध, वस्त्र, अलंकार, फुले, नैवेद्य आणि पिण्यास पाणी पूजेत वाहिले जाते, तशी एक एक वाटी एक एक वस्तू म्हणून ठेवलेली असते। मात्र हे सर्व मूळ बौद्धामध्ये आहे। नवबौद्ध धम्म मानतात, त्यात देखील पुष्पहार घालत नाहीत, पण ही 7 वाट्या ठेवत नाहीत। हे वैदिक धर्मविरोधी संकल्पनेचा भाग असावे। त्यांचे तत्व ज्ञान समजून घेणे महत्त्वाचे आहे। बुद्ध देवी देवता यज्ञयाग कर्मकांड यांचे विरोधक होते। देव आहे का, मृत्यूनंतर काय होते, पुनर्जन्म होतो का, या प्रश्नांना त्यांनी कधीही महत्त्व दिले नाही। असे प्रश्न विचारल्यानंतर ते फक्त मौन राहत होते। त्यांच्या दृष्टीने दुःख निवारण, प्रतित्य, समुपाद जाणून घेऊन करणे हे महत्त्वाचे आहे। बाकी प्रश्न गोण असून त्यापासून कुठलाच लाभ नाही। वरील अनावश्यक प्रश्नाची उत्तर शोधणे म्हणजे बाण लागल्यावर तो काढून टाकून उपचार करण्याऐवजी बाण तसाच ठेवून तो कोणी मारला, का मारला, या व्यर्थ प्रश्नाची उत्तर शोधणे होय। प्रतित्य समुत्पाद हे 12 घटकांचे आंधळ पळवाट असून अज्ञान, विज्ञान, संवेदना, स्पर्श, नामरूप, भव, जन्म, जरा आणि मरण हे त्यापैकी काही घटक आहेत। तृष्णा हा एक घटक आहे। हे चक्र जन्म पुनर्जन्म घडून आणते। बुद्ध हे एकमेव वेदांताचे सामर्थ्यशाली प्रचंड विद्वान प्रतिस्पर्धा होते। त्यांनी वेदांताचे केवळ हे परिपूर्ण तत्वज्ञान खंडन केले। केवळ परिपूर्ण शाश्वत स्वतःला अपरिवर्तित त्यांनी साप नाकारला व स्वतः किंवा स्वतः नाही हे तत्वज्ञान प्रस्थापित केले। स्वभाव म्हणजे स्वतःहून कुठल्याही बाह्य घटकांचे मदतीशिवाय स्वतःच अस्तित्वात आहे, काही अस्तित्वात येत नाही। कारणाला अजून एक कारण असतेच असते, अकारण कारण म्हणून काही असत नाही। हा सिद्धांत वेदांत तत्वज्ञानाचे जे आस्तिक तत्व आहे त्यांच्या मूळ सिद्धांतलाच छेद देणारे आहे। वेदांत बदल हा भ्रम आहे असे प्रतिपादन करते, तर बौद्ध बदलच सत्य असून न बदलणारे काहीच नाही हे सिद्ध करून दाखवते। बुद्धाच्या धार्मिक उपदेशात मूर्तीपूजनाला परवानगी नाही, परंतु तरी देखील जगभरात मोठ्या प्रमाणात बुद्धाच्या मूर्ती असलेल्या मॉनेस्ट्री मंदिर आहेत, पण मूर्तीपूजन करत नाहीत, त्यामुळे पुष्पहार घालत नाहीत। सर्व मॅनेस्ट्रीमध्ये बुद्धाच्या मूर्तीपुढे 7-7 वाट्या पाणी भरून ठेवलेल्या असतात। ही एक एक वाटी एक एक वस्तू ते प्रतिनिधित्व करतात। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून नक्की कळवा। तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान।